येत्या 18 तारखेला भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधींची शेगाव येथे सभा होणार आहे। ही सभा सर्वात मोठी होणार असल्याचं काँग्रेसचे नेते सांगतायत आणि त्यानुसार या ठिकाणी नियोजन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकताय की शेगाव येथील शेगाव बाळापूर मार्गावर आनंद सागरच्या बाजूला जवळपास 25 एकर शेतामध्ये या सभेचं नियोजन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आतापासून तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी पेंडॉलचं जवळपास साहित्य आलेलं आहे आणि 5 ते 6 लाख लोक या सभेसाठी येणार असल्यामुळे त्या प्रकारे आपलं नियोजन होणार आहे। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर दादा पाटील। दादा, नेमकं काय नियोजन आहे आणि या सभेसाठी किती लोक येतील? दिनांक 18 नोव्हेंबरला ही भारत जोडो शेगावमध्ये सभा आयोजित केलेली आहे आणि राहुलजींच्या या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी सभा होण्याचे संकेत आहेत। जवळपास 4 ते 5 लाख लोक 6 लाख लोक अपेक्षित आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही राज्यभरात त्याचं नियोजन करतो आहे। त्याचप्रकारे आज रोजी या नियोजनाकरता जवळपास 25 एकर शेतामध्ये याचं नियोजन चाललेलं आहे। शेताचं सपाटीकरण चाललं आहे, त्याचं दबाई चाललेली आहे। इथले शेतमालक श्री किसन पांडेवाल यांचं हे खाजगी शेत आहे आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच याचं आम्ही नियोजन चालू केलेलं आहे। तर नक्कीच शेगाव येथील शेगाव बाळापूर मार्गावर या सभेची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे। कॅमेरामन सुनील वानखेडे सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, शेगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।